कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी गावनिहाय सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेत कोरोना चाचण्या वाढवून बाधित रुग्णांवर वेळेत उपचार करावेत गावस्तरावर अलगीकरण कक्ष स्थापन करावेत आणि कोविड केअर सेंटरमध्ये किमान पंधरा दिवस पुरेल इतका औषध साठा उपलब्ध करावा अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली कोरोना रुग्णांची संख्या मृत्यूदर आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्या लसीकरण ऑक्सिजन व्हेंटिलेटर यासह हॉस्पिटलमधील बेडच्या उपलब्धतेबद्दल या बैठकीत आढावा घेण्यात आला ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ग्राम समित्या आणि ग्रामपंचायतींनी अधिक दक्षता घेतली पाहिजे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं कोरोना मुक्तीसाठी गावनिहाय सूक्ष्म आराखडा तयार करावा कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून बाधित रुग्णांवर तातडीनं उपचार करावेत गावस्तरावर अलगीकरण कक्ष स्थापन करावेत लसीकरणाचं काम युद्ध युद्धपातळीवर करावं कोविड केअर सेंटरमध्ये पंधरा दिवस पुरेल इतका औषधसाठा उपलब्ध करावा रुग्णालयांच्या फायर आणि ऑक्सिजन ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल माळी उपस्थित होते तर तालुकास्तरीय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते